टेन्शन आहे का? नाही अग, टेन्शन कसलं? काळजी वाटते ग वेदाची, आता साखर पुड्याचं मध्ये काळजी काय? अग बाबांनी किती पटकन साखर पुडा ठरवलाय. तो ऑस्ट्रेलियाला जातोय तर त्याच्याशी फोनवरती फक्त बोलले, वेदाशी नको का ग बोलायला. अजून तिचं शिक्षण पूर्ण व्हायचंय, तिला कित्येक गोष्टी करायच्या. काय झालं आई? हे बघ, शेखरला ताई आवडते, ताईला शेखर आवडतो, त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचंय. आणि मालाही वाटतं का एवढ्या लवकर साखरपुडा झाला नाही काय हरकत आहे. अगं तू बोलतेस, बहीण आहेस ना तू तिची. अगं आई म्हणूनच बोलतेय ना. हे बघ, मला नाही वाटत ताईलाही काही हरकत आहे एवढ्या लवकर साखरपुडा करायची. ते सगळंच ठीक आहे, वेदा आणि शेखरची जोडी ही चांगली दिसते. वेदा आपले संसारही चांगला करेल. पण तिचा स्वभाव माहित आहे ना तुला, एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की ती पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसायची नाही मुलगी. त्यात आता ते इंजिनिअरिंगचं डोक्यात घेतलंय ना, त्या साखर पुडा मग. आई काय एवढा विचार करतेयस, ताईनी सगळं एक्सेप्ट केलंय ना. आणि तसही ती शेखर वाला फुल ऑन फिदा आहे. आणि शेखर तर काही विचारच नकोस. कसली भाषा आहे तुमची हा? आई मला भूक लागली आहे ग खूप. जा बाहेर जाऊन बस जा, खायला आणते जा. सांगायला फोन केला होता की आत्ताच तुझे कलाम डेच्या प्रोग्रामचे कलाम सूट मधले फोटो बघितले, छान दिसतोयस तू. खरे तर तुझी दृष्टच काढायला हवी आहे, येऊन जा ना एकदा. येशील ना? काय रे बोलत का नाहीयेस? हॅलो, माझा फोन तुझ्या हातात.